राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले असून कोल्हापुरात पूर संकट आणखीन गळद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राधानगरी धरणाचे 3, 4, 5 आणि 6 क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. या 4 दरवाजामधून 5712 क्युसेस तर पॉवर हाऊसमधून 1400 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सकाळी 10:06 3 आणि 4 क्रमांकांचे दरवाजे उघडले गेले. भोगावती नदीपात्रात एकूण 7112 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या विसर्गामुळे भोगावती आणि पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ होणार असून पूर परिस्थिती आणखीन गळद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील.